मुरबाड तालुका कृषी अधिकारी यांना बोगस भात बियाणे, खते तसेच औषधे विक्रीसाठी आढळल्यास विक्री केंद्रावर तात्काळ कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हा सरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वामध्ये व पर्यावरणाचे जिल्हा अध्यक्ष नरेश मोरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष धनाजी बांगर, शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष भरत मुरबाडे, शहर अध्यक्ष गणेश खारे, सुनील भोईर, प्रकाश पवार, अमोल चोरगे, शेतकरी प्रतिनिधी शिवाजी पवार, रामचंद्र पवार, गणेश हरणे यांच्या उपस्थितीत दिले. मुरबाड तालुक्यात असलेले बी बियाणे, खते, औषधे असलेल्या दुकानांमध्ये विक्री केंद्र, काही दुकानदार हे अधिकच्या नफ्यासाठी शेतकऱ्यांना कमी दर्जाचे व कमी उत्पादन क्षमतेचे भाताचे बियाणे विकून फसवले जात असल्याचा तक्रारी व माहिती नागरिकांकडून मिळत आहे. तसेच खते व औषधे देखील कमी दर्जा, बोगस व नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांच्या विकत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे आढळून आले आहे. त्या संदर्भात आपण या पेरणी हंगामासाठी खबरदारी घ्यावी. त्यानंतर देखील मुरबाड तालुक्यातील दुकानांमध्ये जर अशा पद्धतीचे बोगस कंपन्यांचे बी बियाणे, खते, औषधे आढळल्यास आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू व उद्भवलेल्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल. सदरच्या बोगस बी बियाणे, खते, औषधाच्या कंपनी व विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करून शेतकरी बांधवांना मोठ्या आर्थिक नुकसानापासून वाचवावे अशी सूचना यावेळी चेतनसिंह पवार यांनी कृषी विभागातील उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिली. माझी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की कुठल्याही कृषी केंद्रांवर जर तुम्हाला अशा पद्धतीची बोगस बी बियाणं भेटतात अशी माहिती भेटली तर तुम्ही ताबडतोब ती माहिती कृषी अधिकारी यांना द्यावी अथवा ती माहिती माझ्यापर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत कशा पद्धतीने पोचवू देईल ती पोचवावी मग त्यावर आम्ही कारवाई करण्याचं काम करू. मुरबाड तालुक्यातील काही कृषी केंद्रांवर बोगस भाताचे बियाणं विक्री करण्याचं काम सुरू असल्याचं काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला समजलेलं आहे. नोंदणी नसलेल्या व बोगस अशा कंपनीच्या भात बियाणांचं विक्री करण्याचं काम या केंद्रांच्या काही केंद्रांच्या माध्यमातून सुरू आहे. अशा पद्धतीची जी बोगस भात बियाणं आहेत ते विक्री केंद्राचे मालक अधिकच्या नफ्यासाठी हे विक्री करत असतात आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम हे खरेदी विक्री केंद्राचे मालक व ती बोगस कंपनी करत असते. तिला जर आळा घालण्याचं काम मुरबाड तालुक्याच्या कृषी अधिकारी व त्यांच्या विभागाने केलं नाही तर काँग्रेस पक्ष आपला पद्धतीनं स्वतः जाऊन त्या कृषी केंद्रांवर तपासणी करेल आणि त्या माध्यमातून जर अशा पद्धतीची बोगस भाताची बियाणं अथवा बोगस औषधे खते जर सापडली तर काँग्रेस पक्ष हा आमच्या आपल्या पद्धतीने आंदोलन करून तिथल्या तिथं त्या खरेदी विक्री केंद्रांवर कारवाई करेल व जी परिस्थिती उद्भवेल त्यासाठी पूर्णपणे हे मुरबाड तालुका कृषी अधिकारी व त्यांचं प्रशासन त्यांचा विभाग हा जबाबदार असेल.